नमस्कार, आपलं स्वागत आहे DN मराठीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक मंत्रिमंडळ निर्णय 10 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे, ज्याच्या अनुसार राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना ही योजना अंमलात आणली जाणार आहे। तर ही योजना काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय आहे किंवा कोण याच्यासाठी पात्र होऊ शकतं, याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। चला तर बघूया ही नेमकी योजना काय आहे। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय याद्वारे घेण्यात आलेला आहे। मुलींच्या जन्मात प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, त्यानंतर मुलींचा मृत्यूदर कमी करून बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणं, त्यानंतर मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, यासाठी ही योजना राबवण्यात येणार असल्याचं नमूद केलं आहे। आता हा लाभ आहे तो कसा मिळणार आहे। पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर ती मुलगी पहिलीत गेल्यानंतर तिला 6,000 रुपये भेटणार आहेत, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये भेटणार आहेत, 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये भेटणार आहेत आणि ती मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1,75,000 रुपये तिला भेटणार आहे। तर अशा रीतीने त्या मुलीस 1,01,000 रुपये इतका लाभ मिळणार असल्याचं या शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केलेली होती। 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास, दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे आपल्या संदेशात म्हटलं आहे। तर अशा प्रकारचा हा जो आहे लेख लाडकी योजना शासन निर्णय 10 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे।